श्राइक. श्राइक या पक्षाला त्याच्या एका विशिष्ट सवयीवरून अत्यंत मनोरंजक असं नाव मराठी भाषेत पडलेलं आहे, ते म्हणजे खाटीक. खाटीक ज्याप्रमाणे मांसाहारी लोकांकरता त्याच्या दुकानात बोकड टांगून ठेवतो, अगदी त्याच्याप्रमाणेच श्राइक हा पक्षी सरडे, टोळ, पाली असं भक्ष मारून झुडपांच्या काट्यांवर टांगून ठेवून देतो. त्याच्या या सवयीमुळे त्याला खाटीक असं म्हणतात. हा पक्षी आकाराने बुलबुलपेक्षा मोठा आणि साळुंकीपेक्षा छोटा असतो. महाराष्ट्रात अनेक प्रकारचे श्राइक पक्षी आढळतात. बे बॅक श्राइक, ग्रे श्राइक, इज्बेलाइन श्राइक, लॉंग टेल श्राइक, रेड बॅक श्राइक इत्यादी. सर्व खाटीक पक्ष्यांच्या सवयी थोड्याफार फरकाने सारख्याच असतात. खाटीक वर्गातील सर्वात मोठा म्हणजे ग्रे श्राइक. याला मराठीत राखी खाटीक असं म्हणतात. साळुंकीहून मोठ्या आकाराचा हा पक्षी रुपेरी राखाडी रंगाचा असून त्याला पांढरी आणि काळी शेपटी असते. चोचीपासून निघणारा काळा पट्टा डोळ्यांमधून मागील बाजूला जातो. या पक्षाची आकडी चोच, मोठं डोकं आणि तीक्ष्ण नख्या यामुळे तो शिकारी पक्ष्यांमधील ससाण्याची लहान आवृत्ती म्हणून ओळखला जातो. हा पक्षी झाडाच्या फांदीवरून जमिनीवर बारीक नजर ठेवून असतो. सरपटणारे प्राणी तो न्याहाळत बसतो. त्याचं भक्ष्य टप्प्यात आलं की लगेच त्याच्यावर झडप घालून त्याला प्रथम पायात पकडतो आणि आपल्या धारदार नख्यांनी जायबंदी करतो. मग भक्ष्याला घेऊन तो परत फांदीवर येतो. तिथे नख्यांनी भक्ष्य घट्ट पकडून चोचीने त्याची चिरफाड करतो आणि मग ते कलेवर काट्यांवर टांगून ठेवतो. नंतर सावकाशपणे तो त्याचा आस्वाद घेतो. प्रत्येक खाटीक पक्ष्याचं अन्न गोळा करण्याचं ठराविक असं क्षेत्र ठरलेलं असतं. या जागेमध्ये हा पक्षी दिवसभर गिरट्या घालत राहतो. आपल्या क्षेत्रात दुसऱ्या कोणत्याही खाटीक पक्षाला तो अतिक्रमण करू देत नाही बरं. याकरता प्रसंगी तो मारामाऱ्या देखील करतो. टोळ, नाकतोडे, सरडे, उंदीर आणि छोटेसे पक्षी हेही त्याचे अन्न घटक आहेत. काही वेळा स्वतःपेक्षा आकाराने मोठे असलेले कीटक देखील हा खाटीक पक्षी पकडतो. आपल्या गरजेपेक्षा जास्त प्राणी तो मारून ठेवतो. नजीकच्या भविष्यकाळातील अन्नाची तरतूद करून ठेवण्यावर त्याचा भर दिसतो. याचा आवाज कर्कश आणि विरळ होत जाणारा असतो. खाटीक पक्ष्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो इतर पक्ष्यांसारखा त्यांच्या आवाजाच्या हुबेहूब नकला करतो. विणीच्या हंगामात काटेरी फांद्यांमध्ये वाटीच्या आकाराचं घरटं झुडपांमध्ये हा खाटीक पक्षी बांधतो. त्यात चिंध्या, पानं यांचं अस्तर म्हणून वापर करतो. तर असा हा वैचित्र्यपूर्ण खाटीक पक्षी.